अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। श्री संत सावतामाळे युवक संघ महाराष्ट्र राज्य जामनेर तालुका यांच्या वतीने एसटी कर्मचाऱ्यांनी जो त्यांच्या विविध मागण्यांसाठी संप पुकारलेला आहे, या संपाला पाठिंबा देण्यात आला असून शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या अशी विनंती शासनाला यावेळी करण्यात आली आहे। आज श्री संत सावतामाळी महासंघ महाराष्ट्र राज्य युवक संघ या संघाच्या वतीने आम्ही आज जामनेर तालुक्यातील संपूर्ण एसटी कर्मचारी यांच्या गेल्या कित्येक दिवसांपासून चालू असलेल्या आंदोलनाला आज पाठिंबा दिला आहे। तर या आंदोलनाची सरकारने तात्काळ दखल घेऊन संबंधित कर्मचाऱ्यांच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्या, कारण काही दिवसांपासून शाळकरी विद्यार्थी वगैरे काही आता दिवाळी सणासुदी दिवस असल्याने त्यांना या गोष्टीचा थोडा त्रास सहन करावा लागतो आहे, परंतु एसटी कर्मचारी हे काही जाणून बुजून हा त्रास काही कोणाला देत नाही, कारण की आज एसटी कर्मचारी म्हटलं म्हणजे यांनासुद्धा मुलं बाळं आहे, त्यांचासुद्धा संसार आहे, त्यांचेसुद्धा घरदार आहेत, परंतु या थोड्याफार 14-15 हजाराच्या पगारावर या अख्खं कुटुंब हे कर्मचारी चालवत असतात, परंतु आज तुम्ही महंगाई बघताय, तेल तूर डाळ अनेक सर्व प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढलेले आहे, त्याच्यामुळे आपलं कुटुंबाचा उदरनिर्वाह करणंसुद्धा आज या एस टी कर्मचाऱ्यांसाठी कष्ट शासनमध्ये करावं। तर आमचीसुद्धा सरकारला विनंती आहे की आपण तात्काळ ही मागणी मान्य करून या एस टी कर्मचाऱ्यांचा जो संप चालू आहे तो मागे हटवला जाईल, या पद्धतीने पावलं उचलावे ही आमची सरकारकडे विनंती आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।